फेल्योर इज ऑलवेज बेटर देन रिग्रेट. नज़रिया बदलो, नज़ारे अपने आप बदल जाएंगे. है इट्स मी सुप्रिया एंड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया यूट्यूब चैनल वेर फ्यूचर वॉरियर्स विल बी मेड. आज आपण बोलणार आहोत की लॉकडाऊन तुमचं आयुष्य बदलू शकतं का. अर्थात याचं उत्तर तर होच असेल. बऱ्याच जणांना हे थोडंसं निगेटिव्ह वेमध्ये वाटत असेल की लॉकडाऊनमुळे आमचं आयुष्य बदललं, खूप सगळ्या निगेटिव्ह गोष्टी घडल्या किंवा आजूबाजूला निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत असं तुम्हाला वाटत असेल. पण लॉकडाऊनमुळे चांगल्या वेमध्ये आपलं आयुष्य कसं बदलू शकतं किंवा लॉकडाऊनमुळे आपल्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी कशा पद्धतीने घडू शकतात, म्हणजेच या लॉकडाऊनकडे आणि आपल्या आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच मिळेल. आणि त्याचबरोबर आपल्या लाईफमध्ये प्लॅन बी असावा का किंवा त्या प्लॅन बीचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो किंवा तो असणं का गरजेचं आहे, या सगळ्याच गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करताना मला शाळेमध्ये असताना जे वाक्य किंवा आपण असं म्हणूयात एखादं कोट किंवा एक सुविचार जो मी नेहमी ऐकला होता आणि जो मला फार जास्त आवडायचा त्याच्याबद्दल मला बोलायला आवडेल. तो सुविचार होता एका पाण्याच्या थेंबाबद्दल. एक पाण्याचा थेंब जर गरम तव्यावरती पडला तर त्याचं अस्तित्वच नष्ट होतं. तोच जर कमळाच्या पाण्यावरती पडला तर तो मोत्यासारखा दिसतो. पण तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये गेला तर तो मोतीच होऊन जातो. आपलं आयुष्यही काहीसं असंच आहे. आपण त्याकडे कशा दृष्टीने पाहतो किंवा त्याच्याकडून आपण काय घेतो याच्यावरतीच आपलं आयुष्य कशा पद्धतीने घडणार आहे हे सगळं ठरलेलं असतं. असं म्हणतात की एका रात्रीमध्ये मोठं होणं शक्य नसतं. एका रात्रीमध्ये मोठं होणं शक्य आहे. तुम्हीसुद्धा एका रात्रीत मोठे होऊ शकता. पण त्यासाठी आधी खूप सगळ्या रात्रींचे आपल्याला दिवस करावे लागतात. या गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. आजच्या व्हिडिओमधले जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ज्याच्यामध्ये मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले की लॉकडाऊन आपलं आयुष्य कशा पद्धतीने बदलवू शकतं किंवा लॉकडाऊनमध्ये या लॉकडाऊनचा आपल्या आयुष्यावरती चांगला परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आता याच्यामध्ये बरेच मुद्दे येतात. म्हणजे तुम्ही एक विद्यार्थी असाल, तुम्ही मे बी जॉब करत असाल, तुम्ही मे बी प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल आणि काही कारण असतो म्हणजे या लॉकडाऊनमुळे या सिच्युएशनमुळे तुमचा जॉब गेलेला असेल, किंवा तुम्ही इतर कोणत्याही फील्डमध्ये असू शकता जसं की एखादी गृहिणी असू शकते किंवा कोणी शेती करणारं असेल. प्रत्येकाचा आपला आपला व्यवसाय असू शकतो. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे जी काही परिस्थिती कोविडमुळे आलेली आहे, कोरोनामुळे आलेली आहे आणि हे लॉकडाऊन वगैरे ज्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला असं एका ठिकाणी वाटतं की आयुष्य थांबलं आहे की काय, अशा परिस्थितीमध्ये याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह आपण कसं काय घेऊ शकतो किंवा याच्यातून आपण आपलं आयुष्य कसं काय बदलवू शकतो हे आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलेन जे MPSC किंवा UPSCची तयारी करत आहेत. अर्थात त्यांच्याबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे मी एक पोल घेतला होता चॅनलवरती ज्याच्यामध्ये मी विचारलं होतं की आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज जास्त कोण पाहतं. तर त्याच्यामध्ये अर्थात सुरुवातीपासून म्हणजे एक बॅकग्राऊंड आपला असल्यामुळे MPSC UPSC किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामशी रिलेटेड असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या जास्त प्रमाणामध्ये आहे. आता इथे एक मुद्दा लक्षात घ्या की कोविडमुळे किंवा कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे आपल्या एक्झाम ज्या आहेत त्या सातत्याने पोस्टपोन होत आहेत. एक्झाम होत नाही ऑलमोस्ट म्हणजे फॉर्म भरून आता 2 वर्ष होतील. ऑलमोस्ट म्हणजे 1.5 वर्ष तर होऊन गेलेलं आहे आणि अजूनही आपली एक्झाम झालेली नाही आहे. ती कधी होईल याच्याबाबत काहीही निश्चित माहिती नाही आहे. किंवा ज्यांच्या एक्झाम झालेल्या आहेत, अर्धवट प्रोसिजर झालेली आहे, ते अर्ध्यामध्येच अडकून पडलेले आहेत. ज्यांची सगळी प्रोसिजर कम्प्लीट झाली आहे त्यांना नियुक्ती नाही आहे. मग मराठा आरक्षण असेल किंवा इतर जे कुठले मुद्दे असतील ते. पण मेन त्याच्यामध्ये म्हणजे हजार कारणं आहेत पण रिझल्ट तर एकच आहे की आपण जिथे आहोत तिथेच अडकून पडलेले आहोत, राईट. तर जे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना असं वाटतं की माझ्याकडे 4-5 वर्ष आहेत, मी आरामसे अजून 4-5 वर्ष तयारी करेन, मला काही फरक नाही पडत एक्झाम झाली किंवा नाही झाली, त्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की ठीक आहे, तुमच्याकडे तेवढा कालावधी असेल, तुम्हाला काही फरक पडत नसेल. पण त्याचबरोबर हा एक प्रश्न स्वतःला तुम्ही आत्ता विचारायला पाहिजे की 4-5 वर्षानंतर
म्हणजे जे आत्ता तुम्ही म्हणताय की माझ्याकडे 4-5 वर्ष आहेत, एक्झाम नाही झाली किंवा सिलेक्शन नाही झालं तरीसुद्धा मला काही प्रॉब्लेम नाही, मग ते फक्त लॉकडाऊन आहे म्हणूनच नाही, तुम्ही एक्झामच्या कोणत्याही टप्प्यावरती असाल, तुम्ही कधीपासूनही सुरुवात केलेली असेल किंवा तुम्ही सुरुवात करणार असाल, तरीसुद्धा तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. जर तुमच्याकडे एवढा कालावधी असेल असं तुम्हाला आत्ता वाटत असेल, तर स्वतःला एक प्रश्न विचारा की 4-5 वर्षानंतरसुद्धा जेव्हा माझ्याकडे कोणतीही पोस्ट नसेल किंवा माझ्याकडे कोणताही जॉब नसेल, तेव्हासुद्धा मी एवढाच रिलॅक्स असेन का? तेव्हासुद्धा माझा हाच अप्रोच असेल का? तेव्हासुद्धा माझा हाच ॲटिट्यूड असेल का की यार काही फरक नाही पडत आहे, कारण मी 4-5 वर्षापूर्वीच स्वतःला सांगितलं होतं की माझ्याकडे 4-5 वर्ष आहेत आणि मी आरामसे जरी एक्झाम नाही झाली किंवा मला पोस्ट नाही मिळाली तरी काही फरक पडत नाही. हा प्रश्न स्वतःला आत्ताच विचारा. आणि जर 4-5 वर्षानंतर तुमचं उत्तर बदलणार असेल, तुमचे विचार बदलणार असतील, कदाचित तुम्हाला जे आत्ता वाटत आहे ते जर त्यावेळेला बदलणार असेल आणि तुम्हाला जर पश्चाताप करावा लागणार असेल, तर आत्ताच वेळ आहे सावध होण्याची. कदाचित या सगळ्या गोष्टी बोलताना, म्हणजे जसं मी नेहमी तुम्हाला सांगते की आपल्याला जे आपलं स्वप्न आहे ते मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला पाहिजेत, तेच मी तुम्हाला आत्ताही सांगते. एकतर सध्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की सगळं काही अनिश्चित आहे, म्हणजे ज्या गोष्टींच्या बाबतीत आपण प्लॅन करत असतो, अगदी 2 दिवसापूर्वीची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करेन. घरामध्ये ज्यावेळेला आम्ही सहज डिस्कशन करत होतो, बोलत होतो, सहज बोलता बोलता काही वाक्य गेली किंवा सहज असे डोक्यामध्ये विचार आले की किती सगळ्या गोष्टी आपण प्लॅन करून ठेवतो, म्हणजे मला हे करायचं आहे ते करायचं, अर्थात ते केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्या कुठल्याही गोष्टी व्यवस्थित होत नसतात. पण जे काही आपण प्लॅन केले त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो किंवा त्याच वेळेला करण्याचा आपण प्रयत्न करतो, पण ते केव्हा जर आपण जगलो तर. आपली प्रायोरिटी काय असते? जिवंत राहणं. पण आपण जिवंत राहणार आहोत हे आपल्याला 100% माहिती असतं, म्हणूनच आपण सगळे प्लॅन्स केलेले असतात. पण आत्ता ज्या कालावधीमध्ये सगळं काही अनिश्चित आहे, हे जे मी आत्ता तुम्हाला म्हटलं, सगळंच काही अनिश्चित आहे, कशाबद्दलचीच आपल्याकडे काहीच खात्री नाही आहे, अशा वेळेला एखादा प्लॅन करणं किंवा अशा वेळेला या परिस्थितीमध्ये टिकून राहणं, स्वतःला आधार देणं, स्वतःचा कॉन्फिडन्स टिकवून ठेवणं हे जास्त गरजेचं आहे. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर एक मुद्दा येतो, तो म्हणजे आता हा म्हणजे मेन जो व्हिडिओचा मुद्दा आहे की लॉकडाऊन तुमचं आयुष्य बदलवू शकतं का, किंवा या लॉकडाऊनमुळे खूप मोठा फरक तुमच्या लाईफमध्ये पडू शकतो का? तर हो, खूप सगळे लोक असे आहेत ज्यांना या लॉकडाऊनचा एवढा जास्त फायदा झाला मागच्या लॉकडाऊनचा किंवा या लॉकडाऊनचा, की त्यांना ही गोष्ट समजली की कधीही न ओढवणारी परिस्थिती आत्ता ओढवलेली आहे, आणि या परिस्थितीमध्ये आपण जर स्वतःला आधार नाही दिला किंवा आपण जर स्वतःसाठी कुठला वे फाइंड आउट नाही केला तर काहीच होऊ शकत नाही. कितीतरी लोकांनी घर बसल्या त्यांचा त्यांचा व्यवसाय सुरू केला, किंवा मी असं म्हणेन की वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे त्यांनी स्वतःचा एक ठसा उमटवला, किंवा जिथून त्यांनी त्यांचं अर्निंग, त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक असणारं जे काही, म्हणजे त्या स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी योग्य तो निर्णय त्यांनी योग्य वेळी घेतला. अगदी म्हणजे साधं उदाहरण घेतलं तर माझंच उदाहरण घ्या की लॉकडाऊनपूर्वी मलाही माहीत नव्हतं की पुढे काय होईल, कसा सगळा, म्हणजे एक्झॅक्टली काय होईल याच्याबद्दल काही कल्पनाही नव्हती किंवा असा काही विचारही नव्हता. पण एक जी ओढ होती किंवा एक म्हणजे पहिल्यापासून टीचिंगच्या बाबतीत असेल किंवा सगळ्या काही गोष्टींची लिंक तुटल्यानंतर एक सुरुवात केली, आणि बघता बघता त्या लॉकडाऊनपासून या लॉकडाऊनपर्यंत 50,000 आपण पोहोचलो. म्हणजे आपल्याला दिसतं काही लोक कमवतात, काही लोक पुढे जातात, काही लोक स्वतःची ओळख निर्माण करतात, पण त्या पाठीमागे त्यांचे कष्टही तेवढेच असतात. सो लॉकडाऊन ही तुम्हाला मिळालेली एक संधी आहे स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी. मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की तुम्ही तुमचं सगळं सोडून द्या, तुमचा अभ्यास सोडून द्या आणि तुम्ही एका ठराविक गोष्टीच्या मागे पळा, असं नाही आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला सत्य परिस्थिती स्वीकारणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मग लॉकडाऊनमध्ये तुम्ही आणखी एक गोष्ट काय करू शकता ज्याने तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने बदलू शकतं? तुम्ही काही स्किल्स डेव्हलप करू शकता जे तुम्हाला लाईफटाईम उपयोगी ठरतील, मग ते कोणतेही असतील. फॉर एक्झाम्पल, काही गृहिणींनी, म्हणजे तुम्ही ॲड पाहत असाल, टी व्ही पाहत असताना तुम्ही जाहिराती पाहत असाल, तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल की हां, लॉकडाऊनच्या पूर्वी जशा गोष्टी होत्या काहीशा तशाच, म्हणजे गृहिणींचं रुटीन तसंच होतं, पण तरीसुद्धा त्याच्यातून स्वतःची एक ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना संधी मिळाली. तुम्ही
ज्या वेळेला तुम्ही जाहिराती बघता ना, त्याच्यातून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असतं, आणि हेच तुम्हाला लॉकडाऊनमध्ये शिकायचं आहे. स्वतःमध्ये जे काही स्किल्स आहेत ते स्किल्स तुम्हाला डेव्हलप करता आले पाहिजेत. किंवा समजा एखादं स्किल तुमच्याकडे नसेलही, पण लहानपणी कधीतरी तुम्हाला त्या गोष्टीची आवड असेल, कधीतरी तुम्हाला वाटलं असेल की अरे हां मला हे करायचं आहे. पण असं होतं ना की कालांतराने आपण आपल्यालाच समजत नाही आपण प्रवाहामध्ये कुठे वाहत गेलो ते. मग अशा वेळेला आत्ता ही एक संधी आहे तुमच्याकडे स्वतःमधल्या हरवलेल्या त्याच स्वतःला शोधण्याची. तर तुम्ही या संधीचा फायदा करून घ्यायला पाहिजे की स्वतःमध्ये जे काही स्किल्स आहेत किंवा तुमच्याकडे कुठली तरी अशी एखादी गोष्ट असेल जी पहिल्यापासून तुम्हाला करायची होती, पण मे बी सगळ्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज याच्यामध्ये जे आपण मी नेहमी म्हणते की आपण जगायचं विसरून जातो, हे कुठेतरी तुम्ही विसरला आहात ना, तर हे शोधण्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे. मग त्याच्यामध्ये काहीही असू शकतं. तुम्ही स्टुडंट आहात तर मी तुम्हाला आणखी एक सजेस्ट करेन की तुम्ही मे बी ह्या लॉकडाऊनमध्ये तुमचं इंग्लिश जे आहे ते बेटर करण्याकडे लक्ष द्या. ज्या गोष्टींची भीती वाटत होती आत्तापर्यंत, ज्या सब्जेक्टची भीती वाटत होती, ते तुम्ही परफेक्ट करा. तुम्ही गृहिणी असाल तर तुमच्याकडे काही ना काहीतरी एक स्किल असेल जे मे बी घर, संसार, मुलं, बाळं, नवरा सगळं या सगळ्यामध्ये कुठेतरी हरवलं असेल. लॉकडाऊनने एक संधी दिली तुम्हाला स्वतःतल्या त्या पहिल्या व्यक्तीला शोधण्याची, भेटण्याची आणि स्वतःचे स्किल डेव्हलप करण्याची, तर ते तुम्ही नक्की करा. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे अर्निंग सोर्स. शेवटी आपल्याला जगायचं आहे. आपण कितीही ठरवलं आणि आपण कितीही म्हटलो, बोलणं खूप सोपं असतं, पण ज्या वेळेला प्रत्यक्षात करण्याची वेळ येते, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा जर तुम्ही कोणावरती तरी डिपेंड असाल, किंवा असंही असू शकतं की तुमची फॅमिली तुमच्यावरती डिपेंड असेल, आणि या कोविडच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनमध्ये मे बी तुमचा जॉब नसेल, किंवा जसं की आता काही लोक, मी पर्सनली बऱ्याच लोकांना विचारते की रस्त्याच्या बाजूला जे गाड्या वगैरे लावून काही वस्तू विकतात, काही खाद्यपदार्थ विकतात, असे लोक लॉकडाऊनमुळे एवढी वाईट सिच्युएशन झाली की सगळंच बंद आहे, मग या लोकांनी जायचं कुठे, करायचं काय? तर तुमच्याकडे स्वतःचा काहीतरी अर्निंग सोर्स असायला पाहिजे. परत एक मुद्दा येतो की हां ठीक आहे, म्हणणं तर ठीक आहे, पण करायचं काय? खूप सगळे ऑनलाईन अर्निंगचे वेज आहेत ते तुम्हाला, पण हां याच्यामध्ये रिस्क असू शकते जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आधी घेतली नाही तर. काही गोष्टींमध्ये, फॉर एक्झाम्पल मी यूट्यूबचं उदाहरण देईन कारण मी स्वतः त्याच्याबद्दल एक्सपिरियन्स घेतलेला आहे म्हणून मी सांगते, यूट्यूब हा एक बेस्ट टर्निंग सोर्स असू शकतो तुमच्यासाठी, पण त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते, अर्थात ती नंतरही घ्यावी लागते. पण जोपर्यंत तुमचं अर्निंग सुरू होत नाही तोपर्यंत मात्र पेशन्स असायला हवेत, आणि कुठलीही गोष्ट जोपर्यंत तुमच्याकडे प्रॉपर प्लॅन असत नाही तोपर्यंत ती प्रॉपरली वर्क होत नाही. त्याशिवायही इतर काही वेज आहेत. फॉर एक्झाम्पल एक खबरी ॲप म्हणून आहे ज्याच्यावरती तुम्ही तुमचे ऑडिओज टाकू शकता, आणि त्याच्यावरती जेवढे जेवढे पण लिसनर्स असतील तर त्या लिसन्सवरती तुम्हाला पैसे मिळत असतात. तर अशा काही गोष्टी असतात ज्या खात्रीशीर तुम्हाला अर्निंग देऊ शकतात, जिथे तुम्ही फसवले जाण्याची शक्यता नाही आहे, अशा काही गोष्टी तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही ट्राय करायला पाहिजे. आता मेन मुद्दा येतो तो म्हणजे प्लॅन बी असावा का? अर्थात याचं सरळ सरळ उत्तर आहे हो, आणि फायनल उत्तर आहे की हो, प्लॅन बी असलाच पाहिजे. एक आहे, काही जणांना असं वाटतं की प्लॅन बी जर असेल तर आपला जो मेन प्लॅन आहे त्याच्यावरती आपण जास्त फोकस करत नाही, कारण कुठेतरी आपण प्लॅन बीवरती डिपेंड राहतो. पण एक मुद्दा लक्षात घ्या की जरी असं असेल तरीसुद्धा जर तुम्ही स्वतःला समजावू शकत असाल, जर तुमचा स्वतःवरती कंट्रोल असेल, तर नक्कीच असं होणार नाही की प्लॅन बी आहे म्हणून तुम्ही एकडे लक्ष देणार नाही. कारण जर मग तुम्ही बी आहे म्हणून एकडे लक्ष देणार, तर एनी हाव तुम्हाला बीवरतीच वर्क करायचं आहे, ठीक आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे प्लॅन बी हा असायलाच हवा, कारण सगळं काही अनिश्चित आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. आणि जर म्हणजे असं तुम्हाला वाटलं कुठल्याही पॉईंटला की अरे हां आता ती वेळ आलेली आहे की जेव्हा मी प्लॅन बीकडे वळायला पाहिजे, तर तो त्यावेळचा निर्णय हा सर्वस्वी तुमचा असतो आणि तो तुम्ही घ्यायला पाहिजे. पण त्याचबरोबर थोडाफार स्कोप कुठेतरी तुम्हाला असेल, जे तुमचं स्वप्न आहे किंवा जी तुमची प्रायोरिटी आहे त्याच्यासाठी जर तुमचा स्कोप असेल, तर तिथेसुद्धा तुम्ही ट्राय करायला पाहिजे. पण एका गोष्टीत अडकून पडण्यात काहीही अर्थ नाही, कारण म्हणजे खरंच जरी आपल्याला वाटत असेल सगळं काही थांबलंय, आयुष्य थांबल्यासारखं वाटत असलं तरी आयुष्य थांबत नाही. जेव्हा कधी सगळ्या गोष्टी सुरळीत होतील त्यावेळेला परत एक पश्चाताप जो आहे तो
आपल्याला होत राहील की अरे मी हे आधीच केलं असतं तर बरं झालं असतं. जे अभ्यासाच्या बाबतीत असतं तेच लाईफच्या बाबतीतही आहे. जसं तुम्हाला तुमच्या ड्रीम पोस्टपर्यंत पोहोचण्यासाठी एक ठराविक वेळ नाही तुम्ही अभ्यासासाठी दिला किंवा तुम्ही ठराविक कालावधीसाठी मेहनत नाही घेतली, तर जसं पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप करावा लागतो, तसंच मी तुम्हाला आत्ता सांगितलं की फेल्युअर इज बेटर दॅन रिग्रेट. म्हणजे तुम्ही अयशस्वी झालात तर ते चांगलं आहे नंतर पश्चाताप करण्यापेक्षा, कारण तुम्ही अयशस्वी झालात तर किमान त्या प्रयत्नामधून तुम्ही काहीतरी शिकलेले असता. पण जर समजा तुम्ही काहीच नाही केलं तर नंतर तुम्ही पश्चाताप करता तेव्हा काहीच तुमच्या हातामध्ये असत नाही, ना एक्सपिरियन्स असतो, ना पुढे काही करण्याची उमेद असते. तुम्ही फक्त खचून जाता आणि फक्त पश्चाताप करत राहता, तो वेळही परत येत नाही, लक्षात येते. त्यामुळे लक्षात घ्या की एखाद्या गोष्टीवरती नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीपासूनच त्याची तयारी करा. पुढचा एक मुद्दा ज्याच्याबद्दल मला बोलायचा आहे तो म्हणजे सध्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहे, हेल्थ, स्वतःचं आरोग्य हे सांभाळा. कारण ही सगळी काही धडपड झाली, तुमचं स्वप्न असेल, जे काही असेल, हे सगळं शेवटी जगण्यासाठी चालू आहे. अगदी साधं एक उदाहरण देते, एक गोष्ट, लहानपणी ऐकलेली गोष्ट जी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तीच गोष्ट मी परत एकदा तुमच्यासोबत अगदी शॉर्टमध्ये शेअर करेन. एका माकडाची आणि त्याच्या पिल्लाची गोष्ट आहे की एका माकडाला आणि एका पिल्लाला अशा ठिकाणी एका ठिकाणी कोंडण्यात येतं आणि तिथे पाणी सोडण्यात येतं. ज्यावेळेला पाणी वाढायला लागतं, जसं जसं पाणी वाढेल तसं तसं त्या माकडाला त्याच्या पिल्लाची काळजी वाटायला लागते आणि ते माकड त्या पिल्लाला उचलून घेतं. पाणी अजून थोडं वरती येतं, माकड अजून वरती घेतं, शेवटी गळ्यापर्यंत पाणी येतं त्या माकडाच्या, तेव्हा ते माकड स्वतःच्या पिल्लाला डोक्यावरती उचलून घेतं. पण जेव्हा तेच पाणी आणखी त्या पाण्याची पातळी वाढते आणि त्या माकडाच्या नाकामध्ये जायला लागतं, तेव्हा मात्र तेच माकड त्या पिल्लाला पायाखाली पकडतं आणि त्याच्यावरती उभं राहतं. ही एक जस्ट गोष्ट आहे, कदाचित याला अपवाद असू शकतात, मी ते डिनाय करत नाही आहे. पण मला तुम्हाला याच्यातून सांगायचं काय, आपली सगळी धडपड जी आहे ती चालली आहे कशासाठी, शेवटी जगण्यासाठी. सगळ्यात पहिली प्रायोरिटी काय असेल आपली आत्ता सध्या, तर जिवंत राहायचं आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं. एखादी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही हे ऐकलं असेल कदाचित, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, बट मला असं वाटतं, माझी फ्रेंड, माझी बहीण आहे जी डॉक्टर आहे, तिने मला असं सांगितलं, प्रिव्हेंशन इज द बेस्ट क्युअर. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही काळजी घेणं हे जास्त गरजेचं आहे नंतर उपचार करत बसण्यापेक्षा, ठीक आहे. आणखी एक उदाहरण जर साधं रिअल लाईफमधला तुम्हाला एक्सपिरियन्स पाहायचा म्हणजे ऐकायचं असेल, तर तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी पूर परिस्थिती आली होती बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या, खूप वाईट परिस्थिती होती. खूप जास्त पूर आल्यामुळे लोकांना त्यांचं राहतं घर सोडून जावं लागलं. मला सांगा की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी जपत असतो, एवढं सगळं हे माझं ते माझं याला हात नको लावू असं नको करू, आपण कितीतरी आपल्या गोष्टींच्या बाबतीत पॉझिटिव्ह असतो, पण ज्यावेळेला अशी परिस्थिती आली असेल, ज्यावेळेला पूर आला, त्यावेळेला फायनली लोकांनी त्यांचं घर, त्यांच्या घरातल्या वस्तू, त्यांच्या अगदी लाखो रुपयांच्या महागड्या गाड्या, त्यांचे महागडे कपडे दागिने, सगळं काही जसंच्या तसं सोडून लोक फक्त जीव वाचवण्यासाठी पळत होते. आजची कोरोनाची परिस्थिती त्याच्यापेक्षा काही वाईट नाही आहे, म्हणजे वेगळी नाही आहे. आत्ताही तीच परिस्थिती आहे की फक्त सध्या प्रायोरिटी हे आहे की लोकांचा जीव वाचला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या बोलण्यातून जेव्हा कधी येत असेल किंवा कुठेही तुम्ही ऐकत असाल, प्रायोरिटी काय आहे सध्या, जीव वाचला पाहिजे, तिथून पुढे सगळ्या गोष्टी आहेत. तर मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की वर्क करा तुम्ही, पण कशा पद्धतीने करायचं या गोष्टी आहेत ना, माहिती आहे कितीतरी लोकांच्या लाईफमध्ये या लॉकडाऊनमुळे एवढे पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आहेत, एवढ्या काही पॉझिटिव्ह गोष्टी लोकांनी पाहिलेल्या आहेत, ते शिकलेले आहेत पॉझिटिव्ह गोष्टी, किंवा त्यांचं लाईफ म्हणजे अगदी जे कधी इमॅजिनही केलं नव्हतं की असं कधीतरी माझ्या लाईफमध्ये घडेल, ही संधी मला कधीतरी मिळेल किंवा मी असं काहीतरी करेन, अशा गोष्टी लोकांनी केलेल्या आहेत आणि त्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही पाहायला पाहिजेत. आणि एक हां, खूप महत्त्वाचं म्हणजे, ॲक्च्युली मला याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे, मी तो बनवेन, पण तो बनवण्यापूर्वी मी आत्ता अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते, या कालावधीमध्ये निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह न्यूज, जे पण काही निगेटिव्ह घडतं त्याच्यापासून खरंच खूप दूर राहा. कारण मे बी तुम्ही एखाद्या कोरोना झालेल्या पेशंटच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला कोरोना होणार नाही, पण जर तुम्ही खूप जास्त सातत्याने निगेटिव्ह न्यूज ऐकत राहिलात, तेच जर तुमच्या डोक्यात बसलं, तर खरंच त्याच्यामुळे तुमच्यामध्ये कोरोनाचे सिमटम्स दिसायला लागतील. असं होतं,
त्यामुळे जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे तेवढं निगेटिव्ह न्यूज, निगेटिव्ह लोक, जे अतिशय वाईट वाईट बातम्या, सतत कोणाची तरी डेथ किंवा सतत असं काहीतरी जे की आपल्याला कम्प्लिटली मेंटली इमोशनली डिस्टर्ब करू शकतात, अशा न्यूज ज्या पण तुमच्यापर्यंत घेऊन येतात अशा गोष्टींपासून दूर राहा. याच्यावरती मी सेपरेटली बोलेनच, पण आजच्या लेक्चरमधले मेन मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील की लाईफ कशी चेंज होऊ शकते लॉकडाऊनमध्ये. अर्थात तो एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे, कारण मी जेव्हा स्वतःला पाहते लॉकडाऊनपूर्वीची सुप्रिया आणि लॉकडाऊननंतरची सुप्रिया, पर्सनली मला माझ्यामध्ये खूप जास्त डिफरन्सेस दिसतात. याच्यामध्ये मी खूप काही शिकलेले आहे लॉकडाऊनमध्ये, ज्याचा मला फायदाही झाला आणि त्याचबरोबर म्हणजे आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली माझ्या. आणि म्हणूनच मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्समधून सांगते की हा जो लॉकडाऊन आहे ना तो तुमचं आयुष्य बदलवणारा ठरू शकतो, पण शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला यापूर्वी बऱ्याचदा वॉरियर ऑफिसरवरती सांगितले, जेव्हा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, ज्यावेळेला तुम्ही खूप जास्त कन्फ्यूज आहात, त्यावेळेला सरळ दोन ऑप्शन जे असतात तुमच्यासमोर, ते दोन ऑप्शन तुम्ही दोन्हीकडे लिहायचेत आणि याच्यामध्ये प्लस पॉईंट काय आहेत, मायनस काय आहेत, दुसरीकडे प्लस काय आहेत, मायनस काय आहेत, हे सगळं लिहायचं, त्याचं व्यवस्थित आपल्या आपल्या पद्धतीने ॲनालिसिस करायचं आणि मगच डिसिजन घ्यायचा. कारण जनरली मी तसेच डिसिजन घेते आणि 99.99% माझे डिसिजन्स हे माझ्या बाबतीत पुढे जाऊन करेक्ट साबित होतात, म्हणजे करेक्ट सिद्ध होतात, ठीक आहे. तर तेच मी तुम्हाला पण सजेस्ट करेन की कुठलाही निर्णय जो असतो घेतलेला तो चुकीचा किंवा बरोबर हा त्यावेळेला कधीच नसतो, हे त्या निर्णयावरती तुम्ही पुढे काय करता, किती ठामपणे राहता किंवा तो निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवणं, हे निश्चित करणं, हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये असतं. ते सिद्ध करणं, ते प्रूव्ह करणं हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये असतं. त्यामुळे निर्णय घेताना व्यवस्थित घ्या. ऑनलाईन अर्निंगच्या बाबतीत जर काही तुम्हाला म्हणजे हेल्प हवी असेल, काही माहिती हवी असेल, तर माझ्या परीने मी तेवढं तुम्हाला गाईड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्ही तसं कमेंटमध्ये मेन्शन करू शकता की तुम्हाला एक्झॅक्टली काय माहिती पाहिजे. म्हणजे फॉर मी जस्ट अन एक्झाम्पल म्हणून सांगते, जसं मी खबरी ॲपबद्दल बोलले, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देईन तुम्हाला. किंवा यूट्यूब हा एक अर्निंगसाठी सोर्स आहे चांगला, पण त्याच्यासाठी थोडंफार स्ट्रगल आहे. बट तरीसुद्धा जर तुम्हाला याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर मी त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला गाईड करेन. स्किल डेव्हलपमेंटबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल की कुठलं एखादं ठराविक स्किल आहे जे तुम्हाला डेव्हलप करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर सोर्स पाहिजे गायडन्ससाठीचा, तर त्याच्याबद्दलही मी तुम्हाला असं नाही मी म्हणणार की फक्त माझेच व्हिडिओज पहा. मी तुम्हाला तो सोर्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्याच्यासाठी बेस्ट सोर्स जो असेल तो मी तुम्हाला सजेस्ट करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याचबरोबर तुमचे स्किल्स किंवा तुमच्यामध्ये असणारं हिडन टॅलेंट दाखवण्यासाठी किंवा ते हिडन टॅलेंट बाहेर काढण्यासाठी वॉरियर सुप्रियावरती सुद्धा आपण लवकरच एक कॉम्पिटिशन घेणार आहोत आणि त्याच्याबद्दलचे अनाउन्समेंटसुद्धा मी लवकरच चॅनलवरती करणार आहे, कारण मी सध्या त्याच्यावरती वर्क करत आहे. सो आय होप की त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल. आजचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला याच्यातून तुमच्यामध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील आणि त्याचबरोबर आयुष्याच्या बाबतीतली काही जी तथ्य आहेत ती सुद्धा तुमच्या लक्षात आली असतील, जी लक्षात येणं फार जास्त गरजेचं आहे. कारण सिरियसली जसं मी सांगितलं की म्हणजे या विषयावरती मला सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे, त्यामुळे मी जास्त बोलत नाही आहे. पण खरंच शेवटी आपलं लास्ट जे असतं ध्येय ते काय असतं, सगळी शेवटी जी धडपड असते ती कशासाठी असते, जगण्यासाठी असते. त्यामुळे पहिल्यांदा जगणं ही प्रायोरिटी आहे हे डोक्यात ठेवून जे काही असेल ते पुढचं सगळं करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप जास्त शुभेच्छा. मी नेहमी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन, नेहमी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेन, आणि जिथे तुम्हाला खरंच म्हणजे प्रॉब्लेम असतील आणि माझ्याकडून जेवढी मदत करणं शक्य असेल ती मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आय होप हा व्हिडिओ काहीतरी तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस घेऊन येईल, काहीतरी तुम्हाला मदत करणारा ठरेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर जसं मी सांगितलं की तुमचं मत काय आहे किंवा तुमच्या ज्या काही हिडन टॅलेंट वगैरे आहेत त्याच्याबद्दल, किंवा तुम्ही अर्निंग सोर्ससाठी जर ट्राय करत असाल तर त्याच्याबद्दलसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.